शासकीय नोकरीमध्ये बदली आणि सेवानिवृत्ती या गोष्टी अटळ असतात मात्र निरोप घेताना इतर सहकाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते असं प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केलं समाज कल्याण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी वाहनाचं सारथ्य समाजकल्याण कल्याण सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी स्वतः केलं या, या भाऊक प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं वाहन चालक आणि शिपाई कर्मचारी यांचा वेगळा निरोप समारंभ करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ या ठिकाणी हा सोहळा पार पडला विकास मारुती कांबळे चालक म्हणून गेली तेहतीस वर्ष तर सुभाष गायकवाड हे शिपाई म्हणून एकेचाळीस वर्ष सामाजिक न्याय विभागांमध्ये कार्यरत होते यावेळी दोघांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना विभागाकडून जड अंतःकरणानं निरोप देण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी आपल्या जबाबदारीत आणि कर्तव्यात कधीही कसूरपणा न केलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांचा अशाच पद्धतीनं उचित सत्कार होणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं या सर्व अधिकारी आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या आपुलकीनं दोन्ही निवृत्त कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा कोणालाही इजा न पोहोचवता सेवा केलेले वाहन चालक विकास कांबळे यांच्या शासकीय गाडीचं सारथ्य सहाय्यक आयुक्त विशाल लोंठे यांनी स्वतः केलं चालक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांनी शासकीय पद्धतीनुसार त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप दिला यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले सांगलीचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर जिल्हा परिषद कोल्हापूरचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे सिंधुदुर्गचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संतोष चिकने सचिन साळे यांच्यासह कुटुंबीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते